नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। चला तर मग आजच्या विशेष भागात आपण जाणून घेणार आहोत की अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरटात जाणे अवघड का असते। तर मित्रांनो, याचे कारण असे की सुगरण पक्षी त्याच्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहे। मे ते सप्टेंबर हा त्याच्या विणीचा हंगाम असून सुगरण पक्ष्यामध्ये नर हा मुख्यत्वे घरटी बांधण्याचे काम करतो। हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते। तसेच या घरट पक्ष्याचे घरटे मजबूत असते, म्हणून ते वादळात शाबूत राहते। तर मित्रांनो, सुगरण पक्षी घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात। झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। या कारणामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड असते। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवी माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।